नमस्कार. आपण मागील व्हिडिओमध्ये वनस्पतीची ओळख म्हणजेच औषधी वनस्पतीचे महत्त्व आणि कोर्सविषयी माहिती अभ्यासली. आज आपण या व्हिडिओमध्ये जे काही आपण मेडिसिनल प्लांट घेतले आहे त्यामधील एक महत्त्वाचे प्लांट म्हणजे कोरफड, या कोरफडीविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. ही जी काही कोरफड आहे, ही कोरफड तिचे औषधी गुणधर्म आणि कुठल्या आजारावर ही कोरफड उपयोगी आहे त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. या कोरफडीचे बॉटनिकल नेम ऑलोवेरा आणि कोरफडीची फॅमिली आहे अस्पोडिलेसी. या कोरफड ही आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे आणि तिच्यामध्ये सर्वात जास्त औषधी गुणधर्म सामावलेले आहे. आता या कोरफडीला इंग्लिशमध्ये ॲलो आणि संस्कृतमध्ये घृतकुमारी किंवा कुमारी असे संबोधले जाते. या कोरफडीमध्ये व्हिटॅमिन्स फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी वन, व्हिटॅमिन बी टू, बी थ्री आणि व्हिटॅमिन बी सिक्स आणि फॉलिक ॲसिड हे व्हिटॅमिन्स आढळून येतात. तसेच व्हिटॅमिनबरोबर कोरफडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिनरल्स देखील आढळून येतात. त्यामध्ये आयर्न, लोह, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, सिलेनियम, हे मॅग्नेशियम, हे जे काही मिनरल्स आहेत ते मिनरल्ससुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोरफडीमध्ये आढळून आलेले आहेत. हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स माणसाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात आणि ते आपल्याला अतिशय मुबलक प्रमाणामध्ये कोरफडीमध्ये पाहावयास मिळतात. म्हणून कोरफडी शक्यतो सर्वच आजारावर उपयोगी ठरते. या कोरफडीमध्ये 500 प्रकारच्या जाती आहेत. त्यामधील ॲलो ही जी जात आहे ती प्रख्यात आहे. ज्या जातीमधून ह्या वनस्पतीला फुले येतात आणि ही म्हणून या वनस्पतीला पुष्पवंत किंवा फ्लावरिंग प्लांट असेही देखील म्हटले जाते. ही जी काही जात आहे त्या जातीमधील सर्वात महत्त्वाची जात म्हणजे कोरिया वेरा, हिला खरी कोरफड असे देखील म्हटले जाते. आता ही जी काही कोरिया वेरा वनस्पती जात आहे कोरफडीची, त्या जेव्हा जातीची जी काही कोरफड आहे तिचा जो काही पानाचा भाग आहे तो एकदम मांसळ आणि काटेरी आहे. त्याच्या आतमध्ये गराचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर ही जी काही जात आहे या जातीला बहुतेक वेळा पिवळी, नारंगी, गुलाबी, लाल अशी रंगाची फुले येतात. विदर्भामध्ये कोरफडीला गवारफाटा असे देखील म्हटले जाते आणि ही जी काही कोरफड आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे तिचं उगमस्थान म्हटलं तरी काय हरकत नाही, ही वेस्ट इंडिज कोरफड आहे. हिचं जास्त प्रमाण हे वेस्ट इंडिजमध्ये पाहायला भेटतं आणि भारतातील सर्वात महत्त्वाच्या ज्या दोन जाती आहेत त्या अलोवेरा आणि अलोवेरा इंडिका ह्या दोन प्रमुख जाती आहेत. आता हे जे काही अलोवेरा आहेत त्या अलोवेराचं स्थान म्हणजे ह्या अलोवेरा आपणास कुठे पाहावयास मिळतात त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तसे पाहिलं तर ही जी काही अलोवेरा जात आहे ती आपल्याला सार्वत्रिक ठिकाणी म्हणजे भूमध्य सामुद्रिक प्रदेश, उष्णकटिबंधीय प्रदेश तसेच वेस्ट इंडिज या भागात मोठ्या प्रमाणात आपल्याला अलोवेरा पाहायला मिळते. ही जी काही अलोवेरा आहे ती अलोवेरा सार्वत्रिक आहे, फक्त दलदलीच्या भागामध्ये आपल्याला ती पाहावयास मिळत नाही. इजिप्तमधील लोक अलोवेराला अमरत्वाचे झाड असे देखील म्हणतात कारण हे जे काही अमरत्व आहे म्हणजे सर्व गुणसंपन्न, म्हणजे तिच्यामध्ये जे काही घटक आहे ते सर्व आजारावर चालतात, त्यापासून खूप शरीराला फायदा होतो म्हणून हिला सर्वगुण संपन्न असे देखील म्हटले जाते. आता आपण या अलोवेराविषयी माहिती पाहिली, परंतु आपण आता या वनस्पतीविषयी म्हणजे ही जी काही वनस्पती आहे ती कुठल्या आजारावर चालते त्यापासून काय परिणाम होतो याविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की जी काही अलोवेरा आहे ती अलोवेरा सर्वात महत्त्वाच्या पोटासाठी अत्यंत उपयोगी आहे.
ज्या पेशंटला पोटाचे विकार असतील, म्हणजे एखाद्याला जर बद्धकोष्ठता असेल, पोट साफ होत नसेल, तर त्याने अलोवेराचा सकाळ संध्याकाळ रस पिल्याने त्याचा पोटाला चांगलाच आराम मिळतो. त्यानंतर जर एखाद्यांना खोकला येत असेल तर अलोवेरा जेल किंवा अलोवेरामध्ये सैंधव मीठ घालून जर सकाळ संध्याकाळ घेतलं तर डांग्या खोकला आणि दुसरा कुठल्याही प्रकारचा खोकला असेल तर त्याला त्वरित आराम मिळतो. त्याचबरोबर एखाद्या पेशंटला जर सतत बारीक ताप येत असेल, भूक लागत नसेल, वजन कमी होत चालले असेल, तर त्या व्यक्तीनं जर अलोवेरा ज्यूस, पिंपरी आणि मध यांचं एकत्र मिश्रण करून जर सकाळ संध्याकाळ घेतलं तर त्याला फार मोठा आराम मिळू शकतो. त्याचबरोबर एखाद्याचा जर सांधिवात किंवा अंगदुखी असेल तर त्यावेळेस त्या पेशंटच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज आणि WBC यांचे प्रमाण कमी झालेले असते आणि त्यामध्येच शरीराला सूजही आलेली असते. जर अलोवेराचा ज्यूस आपण घेतला तर आपल्या शरीरामधील अँटीबॉडीज आणि WBC काउंट हा वाढतो आणि शरीरातील सूज कमी होण्यास देखील मदत होते. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीला मूळव्याधाचा त्रास असेल किंवा त्या मूळव्याधामधून रक्त पडत असेल, ठणक लागला असेल, तर अशा व्यक्तीने जर अलोवेराचं जेल बाहेरच्या साईडला जर लावला तर त्वरित आराम मिळतो. जर आपण पाहिलं की एखाद्याला भाजलं असेल तर त्या ठिकाणी प्रचंड आग होते किंवा फोड येतो, त्याच वेळेस भाजल्याबरोबर त्याच जागेला जर आपण लगेच अलोवेराचा गर लावला तर त्या ठिकाणी शांत पडतं, थंड पडतं आणि फोडही येत नाही. त्याचबरोबर एखाद्याला जर यकृताचा त्रास असेल तर त्या व्यक्तीने सकाळ संध्याकाळ जर आपण अलोवेराचा ज्यूस घेतला तर त्या व्यक्तीला त्वरित आराम मिळू शकतो. तसेच एखाद्याला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल, म्हणजे मूत्राशयाचा जर प्रॉब्लेम झाला असेल, तर त्या व्यक्तीने अलोवेराच्या रसामध्ये जर साखर मिक्स करून ते जे मिश्रण आहे ते सकाळ संध्याकाळ जर घेतल्यास त्याला त्वरित आराम मिळतो आणि लघवीला जी जळजळ होते ते जळजळ होण्याचं प्रमाण देखील कमी होतं आणि संसर्ग न होता त्यापासून त्रास होत नाही. तसेच जे काही एखाद्या व्यक्तीत जर एखादा अवयव लचकला असेल आणि लचक झाल्यानंतर त्या ठिकाणी वेदना होत असतील तर अलोवेरा जल, सैंधव मीठ आणि हळद एकत्र गरम करून जर त्या जागेवर लावली तर त्या जागेची जो काही वेदना होणारा भाग आहे तो वेदना शमवल्या जाता आणि त्रास होत नाही. तसेच एखाद्याला जर मायग्रेशनचा प्रॉब्लेम असेल, म्हणजेच मायग्रेशनमध्ये त्या व्यक्तीचं फार प्रमाणात डोकं दुखतं आणि तो जर त्रास होत असेल तर त्या जागेला, म्हणजेच कपाळाला जर अलोवेराचा गर लावला तर मायग्रेशनचा ज्या होणारा त्रास आहे तो कमी होतो, डोकेदुखी थांबून त्रास कमी होण्यास मदत होते. जर एखाद्याचं पोट दुखत असेल तर अलोवेराचा ज्यूस आणि मीठ एकत्र करून जर ते पिलं तर पोटाला आराम मिळतो. हे झालं आपण अलोवेराविषयी, आपण म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, पण सर्वात महत्त्वाचं आहे की अलोवेराचा आपल्याला ह्या ज्या शारीरिक इंटरनल व्याधी आहेत त्या बऱ्या करण्यासाठी उपयोग होतो. त्याचबरोबर अलोवेराचा हा बाह्य त्वचेसाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तसं पाहिलं तर सौंदर्यासाठी अलोवेरा ही अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शारीरिक सौंदर्यासाठी तसेच केसांसाठी सुद्धा अलोवेराचा फार महत्त्वाचा उपयोग झालेला दिसतो. आपली त्वचा मऊ आणि मुलायम राखण्यासाठी अलोवेरा हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण अलोवेरामध्ये व्हिटॅमिन ई हे देखील व्हिटॅमिन्स अवेलेबल आहे, त्यामुळे ते शरीराच्या तो स्मूथ सॉफ्टनेससाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. अलोवेरा जेलमध्ये किंवा अलोवेराचा जो काही गर आहे त्यामध्ये ऑलिव ऑइल मिक्स करून जर ते आपण लिपबामसारखे कंटिन्यू आपल्या ओठाला लावत दिलं तर आपलं ओठ हे सॉफ्ट होतं आणि सतेज राहतं. तसेच जर आपल्या शरीराला अलोवेरा आणि नारळाचं तेल, अलोवेरा जेल आणि नारळाचं तेल मिक्स करून हाताची कोपरे किंवा गुडघ्याचा जो भाग असतो ज्या ठिकाणी काळपटपणा जमलेला असतो त्या जागेला जर लावलं तर ती जागा काळपटपणा दूर होण्यास क्वचितच मदत होते आणि त्या ठिकाणचा काळपटपणा कमी होऊन ती जागा स्वच्छ होऊन जाते.
तसेच ही जी काही अलोवेरा आहे ती अलोवेरा आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या पेशंटचे किंवा एखाद्या व्यक्तीचे सकाळी उठल्याबरोबर डोळ्यांचा भाग हा सुजल्यासारखा दिसतो, त्यावेळेस त्या जागेला जर अलोवेरा जेल आपण जर लावलं किंवा अलोवेराचा गर जर लावला तर त्या ठिकाणी नक्कीच थंडावा येऊन डोळे शांत होऊन जातात. एखादी व्यक्ती किंवा मुले सतत टी व्हीकडे पाहत असतात किंवा लॅपटॉप मोबाईल या गोष्टी सतत हँडल करत असतात, त्यावेळेस त्या व्यक्तींच्या डोळ्यांची फार मोठ्या प्रमाणात जळजळ होते, डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे, डोळ्याची आग होणे, हे जे काही प्रॉब्लेम्स तयार होतात, त्यावेळेस जर अलोवेराची गराची एक चट्टी काढून आपण आपल्या जर काकडीसारखी डोळ्यावर ठेवली तर डोळ्याला नक्कीच थंडावा मिळून डोळ्याला आराम भेटतो. तसेच अलोवेरा ही अँटी एजिंग म्हणून सुद्धा काम करते. वॅक्सिंगमध्ये अलोवेराचा अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे, कारण वॅक्सिंग करताना जर त्या ज्या भागाची वॅक्सिंग केली असेल त्या भागाला जर लाल चट्टा आला असेल तर त्या भागावर जर अलोवेराचं जेल किंवा अलोवेराचा गर आपण लावला त्या ठिकाणी थंड पडून ती भागा ती जी काही जागा आहे ती पूर्वीप्रमाणे होऊन जाते. तसेच एखाद्याच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील, आता पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत, त्यामधील सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं पोट जर व्यवस्थित साफ झालं नाही तर आपल्या त्याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरातील अतिशय प्रमाणात हीट वाढून ती हीट पिंपल्सच्या थ्रू आपल्या शरीरातून बाहेर पडत असते. त्याच वेळेस आपल्या शरीरावर पिंपल्स येतात किंवा एखाद्याला ॲलर्जी झाली असेल तेव्हा देखील आपल्याला पिंपल्स येतात. मग हे पिंपल्स घालवण्यासाठी आपण अलोवेरा जेल किंवा अलोवेराचा जो काही गर आहे त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर एखाद्याच्या चेहऱ्यावर दाग धब्बे जर झाले असतील तेव्हासुद्धा अलोवेराचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर जी काही अलोवेरा आहे ती अलोवेरा अप्रतिम मॉइश्चरायझर म्हणून काम करते. एखाद्याची स्किन ड्राय असते त्याला मॉइश्चरची गरज असते, त्यावेळेसुद्धा अलोवेरा जेल आपण मोठ्या प्रमाणात वापरू शकतो आणि स्किन ही आपली सॉफ्ट करू शकतो. तसेच ही जी काही अलोवेरा आहे ती अलोवेरामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे, म्हणजे हायड्रेट आहे. ही जी वनस्पती हायड्रेट असल्यामुळे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभकारी आहे. हे झालं सौंदर्यासाठी, तसेच केसासाठी सुद्धा अलोवेरा अत्यंत महत्त्वाची आहे. जसे शरीराच्या त्वचेच्या सौंदर्याबरोबर केसाचं सौंदर्य महत्त्वाचं असतं, त्याचबरोबर या अलोवेरामध्ये जर थोड्या प्रमाणात आपण केसाला लावत गेलो तर आपले जे काही केस आहेत ते लांब सडक आणि काळेभोर होऊन चकचकी देतात, त्याचबरोबर त्याला एक नॅचरल कंडिशनर मिळून जातं अलोवेरापासून. त्याचबरोबर जे काही आपल्या केसामध्ये कोंडा होतो तो कोंडा कमी करण्याचा किंवा घालवण्यासाठी अलोवेराचा जे काही गर आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. एक अलोवेराचा गर मिक्स करून अलोवेराचा गर घेऊन तो आपल्या जर केसाला आपण मालिश केली आणि 10-15 मिनटं ठेवलं त्यानंतर जर आपण आपले केस धुतले तर आपले केस हे नॅचरल शाईन देतात, एक शाईन येऊन ते सॉफ्ट होऊन जातात. आणि त्याचबरोबर एक कंडिशनरसारखं त्याचा एक रोल आहे. त्याचबरोबर जी काही अलोवेरा आहे ते अलोवेरामध्ये अनेक प्रकारची ही केसांना बळकटी देण्याचा गुणधर्म अवेलेबल आहे. तसेच पाहता आपल्या चेहऱ्यावरची आणि आपल्या स्किनसाठी आपल्या शरीरातील इंटरनल पार्टच्या जे काही प्रॉब्लेम झाले असेल ते क्रिएट दुरुस्त करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या त्वचेसाठी ही अलोवेरा अत्यंत गुणकारी आहे. असे आणि यापेक्षा किंबहुना यापेक्षा अनेक उपयोग आपल्याला अलोवेराचे पाहायला मिळतील. तसेच ही जी काही अलोवेरा आहे ती अलोवेरा त्याची आजकाल भारत सरकारने मोठी दखल घेऊन त्यासाठी शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. मुळातच ही जी काही वनस्पती आहे या वनस्पतीला पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी लागतं, म्हणजे ही वनस्पती कमी पाण्यातसुद्धा येऊन जाते. म्हणूनच ही वनस्पती आपल्याला उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये पाहावयास मिळते. आजकाल लोकांना ह्या वनस्पतीविषयी माहिती झालेलं आहे, त्यामुळे लोक त्याची शेतीही करायला लागले आहेत. तर ही जी काही वनस्पती आहे ही वनस्पती कमी पाण्यात म्हणजे साधारणतः 7-8 दिवसानंतर ह्या शेता ह्या वनस्पतीला पाणी दिलं तरी चालतं, आणि ती वनस्पती जी आहे ती हवेत जरी लटकून ठेवली तरी ती येते, ती जात नाही. तशीच ही वनस्पती ह्या जे वनस्पती या वनस्पतीमध्ये जर आपण ती लागवड केल्यानंतर साधारणतः 2 वर्षाच्या कालावधीनंतर
या वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म उतरतात आणि ही जी काही वनस्पती आहे या वनस्पतीचं मूल्यमापन म्हणजे थोडक्यात हे वनस्पती ही औषधी आहे की नाही, ही औषधासाठी परिपक्व झाली आहे की नाही हे अगोदर चेक करावं लागतं. त्यासाठी जो काही वनस्पतीचं पान आहे ते पान काढून त्याच्यामधील जो गर आहे तो गर काढून वेगवेगळ्या कंपन्याकडे चेकिंगसाठी नेला जातो. तिथं तो गर चेक केल्यानंतर त्यामध्ये जे काही गुणधर्म पाहिजे असतील आपल्याला औषधी गुणधर्म, ते जेव्हा ते औषधी गुणधर्म येतील तेव्हाच तो जो गर आहे तो ग्राह्य ठरला जातो. औषधी कंपन्या त्यांना ते विकत घेतात, मग शेतकऱ्यांना डायरेक्ट आपल्या औषधी कंपन्यांशी सुद्धा संपर्क करू शकतो. साधारणतः एका पानापासून आपल्याला एक अर्धा किलो गर सहज उपलब्ध होतो आणि जो काही गर विकला जातो त्या गराची किंमत 8-10 रुपये किलो याप्रमाणे आहे. अशा पद्धतीने ही पोरपडीची म्हणजेच अलोवेराची लागवड करून शेतकरी ज्या ठिकाणी कमी पाण्यामध्ये आणि कमी पावसाच्या प्रदेशात वाढवले जाणाऱ्या वनस्पतीपासून जी निकामी शेती आहे त्या शेतीचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकतो. तसेच ही जी काही अलोवेरा आहे ती अलोवेरा आपण आपल्या घरीसुद्धा आपल्या दररोजच्या दैनंदिन वापरामध्ये सुद्धा तिचा मोठ्या प्रमाणात वापर करू शकतो. नॅचरली जे काय मिळतं तेच घ्यायला पाहिजे. जर आजकाल या अलोवेराचे अनेक प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला पाहावेच मिळतात, परंतु हे जे काही प्रॉडक्ट आपण खरेदी करतो मार्केटमध्ये आजकाल अनेक कंपन्या आपले आपले प्रॉडक्ट दाखवत आहेत, पण या प्रॉडक्टमध्ये थोड्या प्रमाणात कमी ना केमिकल मिक्स केलेलं असतं आणि हे केमिकल पाहिजे तेवढा रिझल्ट आपल्याला देत नाही. त्यामुळे जर आपण आप नॅचरल पद्धतीने आपल्यासमोर जे झाड आहे त्यापासून जर डेली ही कोरफड किंवा अलोवेरा घेत राहिलं तर आपल्याला कदाचितच 100% रिझल्ट भेटेलच. त्यामुळे जर ह्या वनस्पतीची आपल्याला माहिती कळली असेल, जर आपल्याला माहिती कळली असेल, आपल्याला जर त्याच्याविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल आणि प्रयोग करून पाहायचा असेल, तर आपल्याकडे जागा तर अवेलेबल नसती तर आपण आपल्या घराच्या सज्ज्यावर किंवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये एका कुंडीमध्ये छोटंसं रोपटं लावू शकता आणि हा प्रयोग करू शकता. जर तुम्ही हे रोपटं लावलं तर त्यापासून तुम्हाला 1000 फायदे पाहावयास मिळतील. अलोवेरा जेल हे कोणत्याही वयातील व्यक्ती घेऊ शकते. ज्यांना शुगर आहे त्या व्यक्तीनेसुद्धा फार मोठ्या प्रमाणात जर अलोवेरा घेत राहिलं तर शुगरचं प्रमाण नक्कीच कमी होऊन जातं. अगदी छोट्या बाळापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत कोणीही याचं सेवन करू शकतं. फक्त अलोवेरा जेल हे ज्यांना कार्डियक प्रॉब्लेम आहे, ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला किंवा ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे ती व्यक्ती अलोवेरा जेल घेऊ शकत नाही. त्याचबरोबर गरोदर महिलांनासुद्धा अलोवेरा जेल किंवा अलोवेरा ज्यूस हे वर्ज्य आहे, कारण तिच्या त्या गरोदर महिलेच्या पोटामध्ये बाळ असल्यामुळे त्याला इजाही होऊ शकते. कारण ते बाळाला जे इंटरनल ऑर्गन आहे ते फार सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे त्या व्यक्तीने हे अलोवेरा ज्यूस घेणं टाळावं. याचबरोबर आपण आज या व्हिडिओमध्ये अलोवेरा, अलोवेराची फॅमिली, अलोवेरा कुठं मिळते, अलोवेराचे उपयोग, त्याचबरोबर अलोवेराची शेती देखील केली जाते या गोष्टी आपण जाणून घेतल्या आहात. तर आपण पुढील भागामध्ये नवीन वनस्पती घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी या आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.